भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या स्वरूपात एक अनमोल भेट दिली आहे. संविधानाचं महत्व पुढच्या पिढीला कळावं यासाठी शहरामधील लक्ष्मी चौकात आंबेडकर सर्कल येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. या संविधान स्तंभामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे असं आमदार रोहित पवार यांनी संविधान स्तंभाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केलं. जामखेड शहरामधील लक्ष्मी चौकामध्ये आंबेडकर सर्कलमध्ये संविधान स्तंभाची उभारणी करण्यात आली आणि या चौकाचं नामकरण संविधान चौक असं करण्यात आलं. याप्रसंगी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, भारतीय बौद्ध महासभेचे सुरेखा सदाफुले, राजेंद्र पवार, अमोल गिरमे, विकी गायतडक, राजन समिंदर, किशोर कांबळे, प्रतीक निकाळजे, रवी सोनोने, संदीप तुपेरे यांच्यासह अनेक भीमसैनिक हजर होते. याप्रसंगी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की जर आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाने सर्वांना बरोबर घेऊन चाललो तर देशाची प्रगती निश्चितच होणार आहे. आपण आपला आणि देशाचा विकास करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचं अनुकरण करणं गरजेचं आहे असं देखील आमदार पवार यांनी सांगितलं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा दिवस. आज जामखेडमध्ये आपण बाबासाहेबांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी जे सर्वसामान्य लोकांना आणि आपल्या देशाला जी भेट दिली ते म्हणजे संविधान, त्यांच्या नावाने या ठिकाणी आपण एक संविधान स्तंभ उभा केलेला आहे. त्यातून संविधानाचं महत्त्व पुढच्या पिढीला जावं, संविधान का महत्त्वाचं आहे हे सर्व लोकांना कळावं यासाठी हे स्मृतिस्तंभ या ठिकाणी आपण उभा केलं. हे मनापासून सर्वांना आज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांनी दिलेला जो काही आपल्याला आदेश असेल, जो काही आपल्याला एक मार्ग असेल, तो मार्ग घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला विकास करायचा आहे आणि हाच विचार आपण पुढे घेऊन जाऊया. परंतु एकदा आपल्या सर्वांना जयंतीनिमित्त. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर, एस9 मीडिया, जामखेड.